हे श्री नारायण, हे स्वामी, मी कोण आहे हे मला समजले आहे. मला असे वाटते आहे की ज्येष्ठ भ्राताश्रींशी बोलण्याची वेळ आली आहे. का आपण निर्णय नाही घेऊ शकत? लक्ष्मी वैकुंठात जाण्याची गोष्ट करते आहे आणि त्यासाठी ती कोणाचेही सहाय्य घेईल. परंतु ती तिथे पोहोचली तर आपण काय तोंड दाखवणार आहोत कोणाला? मीही विचार केला, तिला तिच्या इच्छेप्रमाणे वागू द्यावे. म्हणजे लक्ष्मीच्या सुखी संसारात जाऊन तिने विष कालवायचंय, हो ना? अहो तुम्हीच तर कारणीभूत आहात. विवाहाच्या प्रसंगी तुम्ही तिला असे एकाच कोंडून ठेवले होते. मी जे केले ते योग्य होते. आता तू माझ्यासोबत येणार आहेस की नाही तेवढे सांग. येऊन आणि काय, माझी कन्यापाशी चुकीची वागते आहे. आता तुम्हीच तिचे भविष्य ठरवावे हेच सांगण्यासाठी ना? होय, हेच सांगायचे. परंतु त्यांना हे विश्वासात घेऊन सांगणे आवश्यक आहे. नीलकांती, त्यांच्यासाठी तर चांगलेच आहे. ते म्हणतील की बंदीवासात टाकावं लक्ष्मीला. त्यांना असेच वागायचे असते तर त्यांनी हे आधीच केले असते. हे पहा, लक्ष्मीच्या संदर्भात स्पष्ट काय तो निर्णय व्हायला हवा आणि तोही माझ्या आणि तिच्या सहमतीने. या वेळेला आता मीही स्वस्थ बसणार नाही. मी तिच्या पाठीशी असेल. मीही तिच्या कल्याणाचाच विचार करतो आहे नीलका. हो का? मग तिच्या इच्छेप्रमाणे तिचा विवाह आधी का नाही होऊ दिला? तिचा विवाह श्री नारायणांशी करावा अशी तिची इच्छा होती, जी अत्यंत अवास्तव होती. त्याचे काय आहे ना, की तुमच्या दृष्टीने तुमच्या कन्येचे काही स्थानच नाही आहे समुद्र लोकात. तू अशीच वाद घालणार असतील तर मी जातो आणि चर्चा करून काय जो निर्णय घ्यायचा आहे तो घेतो. कारण मीही आता थकलोय तिचा विचार करून. येते मी. कारण तुम्ही परस्पर काय निर्णय घ्याल ना त्यावर माझा विश्वास असेल. विलंब नको. आज आत्ता हा निर्णय व्हायला हवा की अलक्ष्मीच्या बाबतीत काय करायचे आहे. पाहूया तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे ते माझ्या कन्येचं भविष्य काय ठरवतात ते. नील, तुम्ही दोघे सर्व काही कुशल आहे ना? बोलायचे आहे. तुम्ही काळजीत दिसता आहात. आधी आसन ग्रहण करा बघू. नाही, नको. काय झाले? अलक्ष्मी विषयी बोलायचे. संकोच नको, बोलावे. तुम्ही थांबा, मी स्पष्ट सांग. अलक्ष्मीला वैकुंठात जायचे आहे. आता असे म्हणू नका की तिला जाता येणार नाही म्हणून. तिला लक्ष्मी सोबत राहायची आहे. परंतु तिने लक्ष्मीकडे जावे असे काय कारण आहे? खरे तर काहीच कारण नाही. कारण कसे नाही? तिने या आधीच सांगितले आहे की लक्ष्मी जिथे तिथे ती असे. परंतु श्री नारायण यांना काय सांगायचे? आपण तिला तिथे का पाठवतो आहोत याचे काही कारण नको. बंधो, अलक्ष्मीने जो हट्ट धरला आहे तो मला मान्य नाही.
परंतु तिला कोणी ना कोणी सहाय्य करेल आणि ती तिथे पोहोचेल. आणि जर का असे झाले तर. परंतु आपण वधू पक्षाकडून आहोत. आपण आपल्यापैकी कोणालाही तिकडे पाठवताना त्यांची अनुमती घ्यायला नको का? देवी, मी म्हणतो आहे की आपण तिला तिथे पाठवायचेच नाही. परंतु हा प्रश्न समोर आहे, त्यातून पुढे कसे जायचे? नील, मी या लक्ष्मी सोबत बोलतो. त्याचा काही उपयोग होईल असे मला वाटत नाही. मग या बोलण्याचाही काही उपयोग होणार नाही. तिला करू द्यावी जे काही करायचे आहे ते. तुम्ही कोणी नसाल तिच्या सोबत, पण मी तिच्या पाठीशी नक्कीच असेल. नीलकांती, अलक्ष्मीचे भविष्यात भले होईल असेच काहीतरी आपण करू, परंतु तुझा आमच्यावर विश्वास असायला हवा ना. तुम्ही काय निर्णय घेणार आहात ते आधी सांग, मग मी ठरवेन तुमच्यावर विश्वास ठेवायचा की नाही. नीलकांती, थांब. तू ज्या पद्धतीनं माझ्या पतींशी बोललीस आणि निघून चाललीस ते मला आवडलेले नाही. आणि मलाही खूप गोष्टी आवडलेल्या नाहीत. मी क्षमा मागतो. आधी तू स्थानापन्न. तुम्ही क्षमा मागण्याची काहीच आवश्यकता नाही. तुम्ही काळजी नका करू. आपण पाहू काय निर्णय घ्यायचा तो. समुद्र लोकात हे काय घडते आहे? खगराज, खगराज, तुम्ही नारद मुनींना विष्णू लोकात पाहिले आहे का? नारद मुनी? क्षमा असावी माते, परंतु त्यांना पाहिल्याचे या क्षणी माझ्या स्मरणात येत नाही. तुम्ही ते विष्णू लोकात असतील तर त्यांना माझी भेट घ्यायला सांगावे खगराज. जशी आज्ञा देवी. माझा विवाह झाल्यानंतर समुद्र लोकात सगळे प्रसन्न असतील असे मला वाटले होते, परंतु पिताश्रींना कसली तरी चिंता वाटते आहे असे मला वाटू लागले. नील, अगोदर तू बैस. नाही बनतो. नील, मला काय वाटते आहे ते मी सांगू का? अवश्य देवी. या प्रसंगी आपण अलक्ष्मीला वैकुंठात नको पाठवूया. हो, पण आपण अलक्ष्मीला कोंडून नाही ठेवू शकत. नीलने तसे केलेले आहे. मी असं म्हणते आहे की आपण वैकुंठात जाऊयात. परंतु हे जाण्यासाठी काही निश्चित कारण नको. मला असे वाटते की आपण श्री नारायण आणि लक्ष्मी यांना समुद्र लोकात विशेष भोजनाचे निमंत्रण द्यायला जाऊया. परंतु त्याने काय साध्य होणार आहे देवी? त्यांचा विवाह झाल्यानंतर प्रथम ते इथे येतील. सहभोजन होईल,
आणि योग्य वेळ साधून आपण श्री नारायण यांच्याशी अलक्ष्मी विषयी बोलू. तिरंगिणी, असा विचार करणे मलाही जमले नसते. खरेच देवी, हा अत्यंत उत्तम पर्याय आहे. अलक्ष्मी श्री नारायण यांचा शब्द ढावळणार नाही. तुम्ही योग्य मार्ग सुचवणार. माझे कौतुक राहू द्या, आपण आता वैकुंठात जाऊ. त्याआधी त्यांना संदेश पाठवण्याची व्यवस्था करावी. तात्काळ, त्यात विलंब होणार नाही. होईल सर्व व्यवस्था. होय दे. आज्ञा असावी. तिरंगिणी, तू माझ्या सोबत सिंहासनावर बसते, पण आज तू कुटुंब प्रमुख म्हणून तुझी योग्यता पुन्हा सिद्ध केली. माझ्यासाठी माझे कुटुंब महत्वाचे आहे. हो, सर्व कुटुंब सोबत आहे, पण लक्ष्मी तिची आठवण येते आहे. प्रणाम माते. देवी, आपण मला बोलावले. होय मुनिवर. काय झालं देवी, सगराजांकडून निरोप मिळाला की आपल्याला मला भेटायचे आहे. होय मुनिवर, तुमचे समुद्र लोकात स्मरण होते आहे. ते सर्व तुमची प्रतीक्षा करत असतील. माझे स्मरण? होय, त्यांना काहीतरी संदेश द्यायचा असावा असे मला वाटते आहे. त्यामुळे तुम्ही तात्काळ समुद्र लोकात जाऊन यावे. जशी आपली आज्ञा देईल, मी तात्काळ समुद्र लोकात जाऊन येतो. देवी, परंतु आपल्याला त्यांना काही संदेश द्यायचा आहे का? तसे असेल तर मला सांगा ते. नाही मुनिवर, तुम्ही केवळ त्यांना जो संदेश द्यायचा आहे तो केवळ इथे येऊन माझ्यापर्यंत पोहोचवावा. आपली आज्ञा मला शिरसावंद्य आहे मात्र. आज्ञा. आज सूर्यदेव अत्यंत प्रसन्न दिसत होते. हो, आपल्या लक्ष्मीची ते स्वतः स्तुती करत होते. हो, त्यांनी लक्ष्मीला ज्या उपमा दिल्या ते ऐकून खूप अभिमान वाटला. खरंय. ये नील. श्री नारायण यांच्यापर्यंत आपला संदेश पाठवत आहे. हे उत्तम केलेस नील. आता त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा राहील. होय, त्यांच्याकडून संदेश आला की तात्काळ सांगतो. हो, त्यांना देखील विचार करायला वेळ मिळायला हवा. त्यात विचार काय करायचा, जावई आणि कन्येला विवाहानंतर भेटायला चाललो आहोत आपण. परंतु हे विसरून चालणार नाही की ते सगळ्या परंपरांच्या वर आहेत. त्रिदेवांपैकी एक आहेत ते. हो, मलाही उत्कंठ आहे की वैकुंठ कसा असेल. साक्षात श्री नारायण यांचा निवास जिथे आहे तो वैकुंठ पाहण्याची माझी इच्छा आहे. मी ही ब्रह्मलोक पाहिला आहे, कैलास पाहिला आहे, पण आता या निमित्ताने वैकुंठ पाहायला मिळेल. लक्ष्मीमुळे आणि तुमच्यामुळे मला देखील ते भाग्य मिळेल. असे का म्हणता आहात? तुम्ही तिचे तातश्री आहात. तुमचा तो अधिकार आहे आणि मानही. हो,
परंतु माझ्या कन्येने कधी तुम्हाला मान दिला नाही, उलट मान खाली घालायला लावली. नील, आता अविचार करू नको, नाहीतर आता मला तुला रागवावे लागेल. बर, संदेश आल्यावर कळव. लक्ष्मीमुळे दुःखी आहे. हो, लक्ष्मीवर इतके प्रेम केले त्याने, परंतु स्वतःच्या कन्येचे सुख नाही मिळाले. नारायण नारायण. मुनिवर प्रणाम. शुभम भवतु. आपण अत्यंत योग्य वेळी आला आहात. साक्षात श्री लक्ष्मी देवींनी मला तात्काळ समुद्र लोकात जायला सांगितले. आश्चर्य आहे. अर्थात आता ती श्री नारायण यांची अर्धांगिनी आहे, तेव्हा ह्या गोष्टी तिला जाणवणे स्वाभाविक आहे. नारायण नारायण. आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मुलीवर. आपण अतिथी कक्षात यावे. काय आहे नील समुद्रदेव, मला एका स्थानावर अधिक काळ थांबता येत नाही. श्री लक्ष्मी देवींची आज्ञा आहे तेव्हा काय कार्य आहे ते समजून घेतो आणि प्रस्थान करतो. जशी आपली. आम्हा सर्वांना वैकुंठात यायचे आहे. ही तर शुभवार्ता आहे. आपण वैकुंठ पाहावा. आणि आता तर श्री लक्ष्मी देवी तिथे आहेत म्हटल्यानंतर ही आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. होय, खूप ऐकून आहे विष्णू लोकाबद्दल. वैकुंठ पाहायला मिळणे म्हणजे जन्माचे सार्थक आहे. नारायण नारायण. होय मुनी, आमच्या येण्याचं एक महत्वाचे प्रयोजन आहे. काळजी करण्यासारखे काही नाही ना? नाही. अलक्ष्मी कशी आहे? उत्तम. तर श्री नारायण आणि लक्ष्मी यांना समुद्र लोकात येण्याचे आमंत्रण द्यायचे आहे. परंतु नील समुद्रदेव, आताच त्यांचा विवाह झाला आहे, आता लगेच त्यांनी इथे यायचे? मुनिवर, श्री नारायण हे समुद्र लोकाचे जावई आहे, त्यांचा यथोचित सन्मान व्हायलाच हवा. अर्थातच स्नेहभोजन आणि सन्मान तर व्हायलाच हवा. होय, असे असेल तर आपले हे आमंत्रण मी घेऊन जातो. मुनिवर, हो, आमंत्रण आम्ही घेऊन येणार आहोत. तेव्हा आमंत्रण घेऊन कधी यावे हे विचारायचे आहे. नारायण नारायण.